ಓದೇವಪ್ಪ, ಕುಸುಮ ಭೂಮಿಯಾಗ ಇಳಿದೇವಪ್ಪ, ಅಲ್ಲಿ ಒಂದ್ ತೋರ್ ಕೂತಿತ್ತಪ್ಪ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಚಂಗಿ ಬಸ್ತಿತ್ತಪ್ಪ, ಮುಂದ ಕುತ್ತ ಉಣಿಸಿತ್ತಪ್ಪ, ಹೂವಿನ ಹಟ್ಟೆ ಅಂದಿತ್ತಪ್ಪ ಅಂತ ಮಿತ್ರ. ಕಾಯ ಅನಿಪಿ ನಿಮ್ಮ ಹೇ ಬಳಿರಾಜಾಚ ರಾಜ್ಯ ಏನ್ಯಾಸಾಠಿ ಹೇ ಸಂಗೀತ ಐತಿ, ಕವಿತಾ ಐತಿ, ಗೀತ ಐತಿ, ಆಣಿ ಯಾಚ್ಯಾಬದ್ದಲ್ ಸಾಂಗ್ ಜರಾ. ಹೇ ಕಾಯ ही ज्योती आहे, म्हणजे ही ज्योती आहे ना आपल्या घराचा शेजारचा किंवा इथला अंधकार नष्ट करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. ही जी ज्योती आहे ना, याच्यातून थोडासा आपण प्रकाश प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतो आणि एक संदेश देण्याचा पण प्रयत्न करतो की जेणेकरून आपण अंधारातून एखाद्या उजेड्याकडे आपण चांगल्या पद्धतीने प्रवास केला. आणि हे काय आहे नेमकं, कशाने तयार केलेली ही? हे जे आहे ना हे पानसर वगैरे ह्याच्यापासून बनवलेलं असते आणि इथं तुम्ही बघू शकता दोन फणी आहेत, सापाच्या आकाराचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये ही पंती ठेवण्यासाठी एक पोर्शन असा प्लॅटफॉर्म केलेला आहे. आणि आजचा दुसरा दिवस असल्यामुळे इथं आपण दोन त्याच्या दोन तोंड केलेले आहेत सापाचे. हा सापच का आपण या सापाच्या ह्याच्यामधून आपण ही प्रतिकृती आहे. बर, एक प्रतिकृती आहे. हा सुद्धा एक प्राणी असल्यामुळं हा बळीराजाचा एक मित्र आहे. बरोबर. बर, आणि आता ही सांगेल की तू काय करते सध्या, हे काय काय घेतेस कुठून कुठून? ती देवासाठी पंती ते पंती असते, ते पंती विजू नये म्हणून आपण तेल घेत असत आणि ते देवासाठी मदत करावी लागते. बर, आणि आता तुम्ही कुठे कुठे जाणार हे घेऊन सगळ्या? हा सांग. वस्ती सगळी फिरायची असते. बर बर बर, मस्त.